सुप्रभात मित्रांनो, चला आपण डोळे अलगद व शांत बंद करणार असून ओंकार म्हणूया। तीन ओंकारानंतर 10 सेकंद शांत बसून चिंतन करूया। आता दोन्ही हात एकमेकांवर घासून डोळे, कपाळ, गाल, चेहरा यावरून सावकाश फिरवूया। बघा किती प्रसन्न वाटत आहे ना। आता सावकाश डोळे उघडा आणि आपण एक श्लोक म्हणूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। याचा अर्थ गुरु यांना ब्रह्मा म्हणतात कारण ते आपल्यात बदलाव आणतात व बरोबर दिशा दाखवतात। गुरु यांना विष्णू म्हणतात कारण ते आपल्या नकारात्मक प्रभावापासून वाचवतात आणि आपल्या प्रगतीत मदत करतात। गुरु यांना शिव म्हणतात कारण ते आपले कष्ट नाहीसे करून छान मार्ग दाखवतात। अशा परमब्रह्म गुरूंना माझे शतशत नमन। आता परत एकदा हा श्लोक म्हणूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। आता दुसरा श्लोक म्हणूया। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगोस्त्व कर्मणि। याचा अर्थ गीतामध्ये श्रीकृष्णाने खूप छान सांगितलं आहे, जर तुम्ही धर्म केले तर तुम्हाला ईश्वरकडून मागावे लागेल, पण जर तुम्ही कर्म केले तर ईश्वराला तुम्हाला द्यावे लागेल। म्हणून चांगल्या कर्माचे फळ काय मिळेल त्याची अपेक्षा न करता ते अविरत करत राहा। आपण परत हा श्लोक म्हणूया। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणि। असे श्लोक ऐकत रहा आणि म्हणत रहा। आजच्या दिवसासाठी
खूप खूप शुभेच्छा. आनंदी रहा, काळजी घ्या आणि सुरक्षित.